खांडवळगावचे युवा उद्योजक मिस्टर सुदर्शन पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिस्टर फैयाज जावरे आणि या सन्माननीय भगवानजी बाबू पाटील आपल्यास विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सेमी फायनलच्या नाणेफेकीची या ठिकाणी कॉल संपन्न करणार आहोत आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा आहे. मिस्टर दयानंद पाटील आपण सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने मात्र आपण ही नाणेफेकी संपन्न करणार आहोत. एकीकडे असतील मेहर 11 बापगाव आणि दुसरीकडे आहेत चिरोबासपट वाशेरे असा हा सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. नाणेफेकी देखील दोन्ही कॅप्टनला माहिती आहे काय कॉल द्यायचा आहे. कॉल देतील मेहर 11 बापगाव संघाचे कॅप्टन मेहर 11 बापगाव. परंतु पहा होस्ट वर्सेस गेस्ट आहे आणि मात्र या ठिकाणी गेस्ट संघाच्या कर्णधाराने मात्र टॉस जिंकलाय. येथे चिरोबासपट वाशेरे संघानं सेमी फायनलची नाणेफेकी जिंकलेली आहे. मी मिस्टर फैयाज जावरे यांना विनंती करतो की आपण टॉस विनिंग कॅप्टनला हा शीतिपय या ठिकाणी वितरित करायचा आहे. पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की पुन्हा आपण जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. उज्ज्वलला निकीचा खेळ थांबलेला आहे. वेल कमी आहे. निर्णय पोचवायचा आहे. तर चिरोबासपट वाशेरे वन द टॉस चूज द फील्ड फर्स्ट अगेन्स्ट मेहर 11 बापगाव. बापगाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेला आहे. वाशेरे संघाला विनंती असेल की आपण लगेचच फिल्डिंग सजवायची आहे आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा असेल. पंचांच्या माहितीसाठी दरम्यान या ठिकाणी मिस्टर बालाजी डेव्हलपरचे प्रोप्रायटर संजयजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला लिखित बस बॅटर आणि बेस्ट फिल्ड बॉलरसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 2 एअर कूलर लाभलेले आहेत. त्यांच्या वतीने आम्हाला निकीचा चांगला मोलाचा सहकार्य लाभलेला आहे. आमचे निकीचे स्पॉन्सर सुद्धा आहेत. विनंती असेल की आपण सुद्धा येऊन या ठिकाणी व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपला मेहर 11 बापगाव आणि आयोजकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि निकीचं तुमचं आभार सुद्धा व्यक्त करू शकतो आम्ही या ठिकाणी. कुठेही जाऊ नका मित्रांनो, स्क्रीन ऑफ करू नका. बिग बॅटल सेमी फायनलची लढत स्वर्गीय नामदेव पाटील आणि स्वर्गीय दिनकर गोडे स्मृती चषकातील ही दुसरी सेमी फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या अगोदर पहिल्या सेमी फायनलमध्ये आपण जर पाहिलं तर जय बुलना सरोली संघानं संघाला पराभूत केलं होतं आणि ही दुसरी सेमी फायनलची लढत तुमच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी आपण ऐकूयात एक स्वमधुर संगीत डीजेच्या वतीनं. मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपल्यासमोर रंगते. स्वर्गीय नामदेव पाटील व स्वर्गीय दिनकर गोडे यांच्या स्मृती प्रत्यर्थ स्वर्गीय नामदेव पाटील व स्वर्गीय दिनकर गोडे स्मृती चषक 2023 ऑर्गनाइज बाय मेहर 11 बापगाव आणि आता आयोजक संघ ऍक्शन मध्ये सेमी फायनल मॅच स्पर्धेचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना
मेहर इलेवन बापगाव विपक्ष चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे वाशिरे संघाने टॉस जिंकलाय प्रथम फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलंय बापगाव टीमला सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवर योगेश आणि राहुल राहुल ऑन स्ट्राइक पहिला बॉल जयेशचा हा बॉल जोरदार अपील लेग बिफोर साठी अपील होत आहे क्वाड बिहाइंड साठी अपील होत आहे पंचांची मात्र स्वीकृती मिळत नाहीये परंतु काय जबरदस्त बॉल होता काय सुरुवात केली आहे गोलंदाज जयेशनं आणि दरम्यान या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दोन एअर कूलर लाभलेले आहेत त्यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे सन्मान्य संजयजी पाळी साहेबांचं वेलकम सुस्वागतम तुमच्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे खूप जोरदार अपील पहिल्याच बॉलवर करण्यात आली होती जयेश शेलार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस पुढे सरसावला फलंदाज स्वतःला यॉर्क करून घेतला आणि प्लेड ऑन पहिला धक्का शून्यावर लागतोय राहुलच्या रूपात मेहर इलेवन बापगाव संघाला म्हणजे निकेत पहिल्या चेंडूवरती जी अपील झाली होती ती मात्र निकेत अपील पंचांनी फेटाळली परंतु या ठिकाणी पहाड नियतीला सुद्धा मात्र या ठिकाणी मान्य नव्हतं की राहुल जास्त वेळ खेळपट्टीवर टिकावं आणि पावशिकाला चेंडू बाटला स्पर्श झाल्यानंतर शरीराचा निकेत वेध घेतला आणि शरीराचा वेध गेल्यानंतर चेंडू जाऊन अगदी इष्टांवरती आधारला पुन्हा तुम्ही हा रिप्ले पाहू शकत पापांचा वापर केला आणि पहिला विकेटचं पतन आणि या ठिकाणी पहा हे दृश्य थोडासा अनलकी देखील राहिला यावेळेस फलंदाज मॅटची आतली कडा लागली आहे त्यानंतर अगदी दोन्ही पायांच्या मधून बॉल निघून गेला होता त्या ठिकाणी पायाला स्पर्श देखील झाला होता आणि बॉल एष्टन जाऊन धडकलाय निराशाजनक सुरुवात मेहर इलेवन बापगाव संघाची जिंकणारा संघ फायनलमध्ये असेल जय भोलेनाथ सरवली संघ फायनलमध्ये पोहोचलाय नवीन बॅटर मैदानामध्ये ओंकार यावेळेस फायनलच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता हा बॉल स्वेअर आहे व्हाईटचा इशारा पंचांकडून आलाय आणि पहिली धावधाव फलकावर लागते आणि ती धाव सुद्धा मात्र पाहिली तर या ठिकाणी अतिरिक्तीच्या सौजन्याने पाहायला मिळाली सुरुवात अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्याला जयेश शेलारच्या वतीने पाहायला मिळते कारण एक विकेट त्याला मात्र या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी फटका हवेत खेळलाय उंची जास्त आली आणि मिड विकेटचा फिल्डर हिरामन शेलार चिटूवाले पोहोचतो आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय हिरामनचे जे फिल्डिंग आहे मागच्या काही स्पर्धांमध्ये देखील आपण बघितलेलं आहे थोडी सुमार दर्जाची राहिली आज देखील राया संघाविरुद्ध त्याने जो झेल ड्रॉप केला होता अप्पूचा तो फार महागात पडला होता आणि हिरामनच्याच गोलंदाजीवर पाच सलक्ष षटकार अप्पूनं त्यानंतर ठोकले होते हा देखील एक सोपा झेल होता मी म्हणेन हिरामनच्या स्टँडर्डनुसार आणि आपण बघितलं होतं वाहुलीच्या स्पर्धेमध्ये देखील हिरामनच्या हातातून चूक अशीच झाली होती आणि अखेर ती स्पर्धा त्यांना सोडावी लागली होती म्हणजे या क्षेत्रामध्ये कुठेतरी मात्र हिरामनला थोडस या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागेल पावसाळ हलक्या तर मात्र फक्त छीप केलाय अगदी लॉंग ऑनवर जोपर्यंत फिल्डर येतो या चिंडला उत्तम फेक करेल तत्परती दोन धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या आणि या दोन धाबाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते एक गडी बाद पाच ओंकार केलतो दोन चेंडूच्या सामना त्याने केला चार धाबा त्याच्या बाद पदू पाला योगेशला आतापर्यंत संधी मिळाली नाहीये राहुल शून्यावरती बाद झाला एक धाव एक्स्ट्रा पाहायला मिळाली आणि अशा ऋतूने पाच धाबा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत नेक्स्ट बॉल यावेळेस देखील चिप करत असताना फिल्डर पर्यंत बॉल कॅरी होत नाहीये ओ मिसफील्ड बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर चार रन्स खराब क्षेत्ररक्षण उज्ज्वल शेलारकडून यावेळेस चूक झाली आहे आणि हा पहिला चौकार येतोय या उपांत्य फेरीच्या सामन्यातील अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू होता जास्त ताकद नव्हती फटक्यामध्ये फक्त चिप केलं होतं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण एका धावेचं रूपांतरण चार धावांमध्ये झालंय चार धावांनी संघाची धावसंख्या नऊ या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे किमान 30 ते 35 धावांपर्यंत मजल मारणं फार गरजेचं आहे समोरचा संघ फार बलाढ्य आहे बॅटर्स विशेषतः खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळालेत यावेळेस झेलची शक्यता आणि आणखी एक कॅच ड्रॉप काय चाललंय मैदानामध्ये सेमी फायनलची मॅच खेळतायत असं वाटतच नाहीये वाशिरे संघाचे खेळाडू अतिशय ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय दोन धावा मिळतायत ओंकारला आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त धावसंख्या 1-11 आणि हा झेल सुद्धा पाहिजे तर उज्ज्वलसाठी मात्र अगदी सहज सोपा होता पावशिकाला या ठिकाणी परफेक्टली कॅरी झालं होतं परंतु सुरक्षित हातांची उंजल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही तुम्ही व्यासपीठावरील दृश्य इथे मात्र या ठिकाणी पाहता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बापगावचे मिस्टर प्रयास जावरे यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत त्यानंतर पावशिकाला सन्माननीय रोहिता जिगोडे त्यांच्या माध्यमातून आम्हाला दोन खेळाडू कक्ष लाभलेले आहेत
त्यानंतर मिस्टर पप्पूजी जाधव अमने पाटीलचे समाज सेवक आहेत, त्यानंतर मी संजयजी पाटील यांना पाहू शकाल, त्यांच्या वतीने आम्हाला कूलर या ठिकाणी लाभलेले आहेत, त्यानंतर मिस्टर सुधीर पाटील युवा उद्योजक इताडीचे आहेत, त्यानंतर सन्माननीय भगवानजी बाबू पाटील विशेष कार्यकारी अधिकारी आणि किरोळचे समाज सेवक आहेत, त्याचनंतर इताडीचे युवा उद्योजक मिस्टर दयानंद पाटील, त्याचप्रमाणे श्रावणजी पाटील वासरगावचे समाजसेवक जनार्दनजी मागे आणि त्यानंतर अनेक पाहुणे आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. हिरामन चेलारना स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला मात्र स्टॉप करतोय आणि योग्य त्या वेळी त्याने एष्ट्या उद्ध्वस्त केला आणि फलंदाज योगेश हा मात्र धावतीच्या स्वरूपात बाद होतोय. फार दुर्दैवी राहिला योगेश, एकही चेंडू त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. योगेशनेच खरं तर चेंडू खेळला होता, पहिलाच बॉल फेस करत होता आणि सिंगल उपलब्ध नव्हती कारण चेंडू गोलंदाजापासून दूर टोला होता, आला नव्हता. येथे चूक केली आहे स्वतः योगेशनं. एक बॉल त्याला वेट देखील करता आला असतं कारण चांगला फलंदाज आहे. ह्या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालंय. दोन्ही इनफॉर्म फलंदाज खूप लवकर बाद झालेत, दोघांना खातं उघडता आलं नाही. सलामीचे फलंदाज राहुल आणि योगेश. धावसंख्या 2-11. दुसरा सेमी फायनलचा सामना मात्र आपण या स्पर्धेचा या ठिकाणी एन्जॉय करतोय. बापगाव विरुद्ध वाशिरे अशी लढत आपण पाहतोय कारण या अगोदर झेबुलेना सरवली संघाला फायनलमध्ये मात्र धडक दिली आहे आणि देखील सरवली संघ या ठिकाणी पूर्णपणे दाखल सुद्धा झालेला आहे. आपण सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. श्रीरामन शेलार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओहो म्हणजे आतापर्यंत जो आपण खेळ पाहिला बापगाव संघाने फलंदाजाच्या वतीनं एकही फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त छीप करत आहेत, सिंगल डबल वरतीमध्ये भर टाकतायत. ही कुठपर्यंत रणनीती तुझ्या मताची मी निकिती अडकली तर जाणून इच्छितो की फायदेशीर आहे. खरं तर ही रणनीती फार जास्त फायदेशीर ठरणार नाही, परंतु दोन फलंदाज देखील लवकर बाद झालेले आहेत, त्यामुळे देखील कदाचित थोडा सावध पवित्रा घेण्याचा त्यांनी हा निर्णय घेतलाय. परंतु आक्रमण हे करावं लागेल कारण 3-3 षटकांची मॅच आहे, विकेटला जास्त फार जास्त महत्व देता येणार नाहीये. बघा 18 चेंडूंचा खेळ आहे, 18 चेंडूंमध्ये जर तुम्ही 4-5 मोठे फटके जरी खेळले तरी तुमची धावसंख्या खूप चांगली होऊ शकते, त्यामुळेच येथे प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. नवीन बॅटर हेमंत आलाय, डावखुरा फलंदाज आहे. हो निकेत आणि या ठिकाणी पाहू शकाल पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे ज्याच्या माध्यमातून आपण सहकार्य करणारी ग्रामपंचायत बापगाव देरूंचे विद्यमान सरपंच सन्माननीय बाळरामजी गोडे आणि त्यांच्या सोबतीला आहेत विद्यमान सदस्य राजू गोडे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला निखिल पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला निकीच कॅप स्पॉन्सर निकीच करण्यात आलेलं आहे त्यांच्या वडिलांच्या नावाने. तर या तिन्ही पाहुण्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम पाहू शकाल विद्यमान सरपंच आदरणीय बाळरामजी गोडे साहेब, त्याच्या समीप तुम्ही पाहू शकाल जिथे बाळरामजी गोडे तिथे मात्र आमचे या विद्यमान सदस्य राजू गोडे यांची तुम्हाला नेहमीच उपस्थिती पाहायला मिळत असते आणि मिस्टर निखिल पाटील हे सुद्धा आलेले आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुरेख गोलंदाजी हिरामन शेलारची आपल्याला पाहायला मिळते, परंतु येथे जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, अगदी चित्त थरारक रनिंग बिटवीन द विकेट्स. एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलंय दोन्ही फलंदाजांनी. हेमंत आणि ओमकारची जोडी खेळपट्टीवर आहे. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर, धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही आपण बघतोय की 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 बॉल्समध्ये योगी किमान 2-3 मोठे फटके येणं गरजेचं आहे मेहर 11 बापगाव टीमसाठी, जर त्यांना 30 हा आकडा क्रॉस करायचा असेल तर. क्षमता तर दोन्ही फलंदाजाकडे आहे, परंतु गोलंदाजी मात्र पाहिली तर कुठेतरी उच्च लेवलची मात्र पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अजय आपण 10 पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी मात्र फिल्डरनी मात्र गोलंदाज साथ दिली नाहीये. परंतु या षटकाचा आपण जर विचार केला तर हिरामन शेलारने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याप्रमाणे आउटफील्डमध्ये सुद्धा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. आतापर्यंत 5 चेंडूची हाताने गेली, फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत आणि आतापर्यंत 2 गडी गमावले बापगाव संघानं आणि फक्त 16 धावा आपल्या धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. खूप छान गोलंदाजी हिरामन शेलारची. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये ज्या चुका त्याच्याकडून झाल्या होत्या त्या चुका त्याने टाळलेले आहेत त्यानंतरच्या सामन्यांमध्ये आणि या महत्वाच्या सेमीफायनल मॅचमध्ये तर आणखीच जास्त धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल पुल करायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये, डॉट बॉलची सांगता आणि याचबरोबर हिरामन शेलारचं इकॉनॉमिकल षटक समाप्त. खूप चांगला हा शॉर्ट पिच बॉल होता,
दोन षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आपण बघतोय 2-16. तर रंगीत आपण या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि आपल्याकडे थोडासा वेळ आहे. तर आपण पाहुण्यानंतर शिवा शर्मा या ठिकाणी संपन्न आपण करणार आहोत. मी ज्याच्या पाहुण्याची निकेत नाम उल्लेख करेन त्यांना मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुमचा शुभ सन्मान या ठिकाणी आयोगाच्या वतीनं केला जाणार आहे. आपण प्रथम सन्मान करूया इथं ठिकाणी समाजसेवक विशेष कार्यकारी अधिकारी मिस्टर भगवानजी बाबू पाटील साहेब यांच्यामध्ये आज उपस्थिती त्यांची आम्हाला पाहायला मिळत आहे. त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी मिस्टर बाळराम मेहर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. बीबी स्फोट इत्यादी संघाचे सर्वे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून आता मात्र आपल्याला प्रत्येक वर्षी अतिशय चांगल्या प्रमाणे स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत असतं. ते सुद्धा मात्र क्रिकेटचे खूप मोठे दर्दे आहेत, चाहते आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. मिस्टर बाळरामजी मेहर यांच्या शुभ असते त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया इताड्याचे युवा उद्योजक सन्मान दयानंद पाटील आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करणार आहोत. विनंती असेल की आपण पुढे यावं हा सन्मान स्वीकारण्यासाठी. मिस्टर दयानंद पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करूया. उज्ज्वल शिलार पुन्हा एकदा जॉर्कर चेंडू खोदून काढला जातो या परंतु व काऊ कोणाला फिल्डर सज्ज आहे. जयेश शिलार चांगली फिल्डिंग पाहिला. दुसरी धावता पर्यंत धोक्यात आहे विकेट आणि मात्र नक्कीच पंचाचा बोट आपल्याला हवेत पाहिला आपल्याला आणि फलंदाज हेमंतच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होत असताना धावसंख्या 17-3 गडीबाद आणि दरम्यान दयानंद पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. पुढील सन्मान आहे मिस्टर इताडेगावचे युवा उद्योजक सुधीरजी पाटील आमच्यामध्ये आज आलेले आहेत. सुधीर पाटील सुद्धा मात्र एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया आणि सन्माननीय बलिराम मेहर यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. सुधीर पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतोय. त्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आयोजकांना विनंती करतोय बलिराम मेहर यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. यशवंत पाटील आमच्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यावं आणि यशवंत पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती पुन्हा एकदा मी बलिराम मेहर आपणासच करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे. बलिरामजी मेहर आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न करायचं आहे. बलिरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण यशवंत पाटील यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. पाहुण्यांचे मानदेली आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या वतीनं. सर्वांचा मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. ओंकार आला या ठिकाणी ओंकारच्या बाटमधून त्यानंतर पुन्हा स्लॅगशिप. व्हॉट अ ग्रेट शॉट आणि या षटकाराने मात्र नेगेज कुठेतरी सर्वांनी धावसंख्येपर्यंत मात्र मजल मारली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मेहर इलेव्हन बापगाव संघानं हो निश्चितच धावसंख्येला आकार आता प्राप्त होत असताना धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली इनिंग्स येथे पेश करत असताना ओमकार 8 बॉल्स मध्ये 22 धावांचं योगदान आतापर्यंत ओमकारनं दिलंय. जबरदस्त फटकेबाजी, स्लॉग स्वीपचा अतिशय सुंदर वापर त्याने केलाय. पाहुण्यांचा मान सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. मान्यवरांची मांदी आली. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत मेहर इलेव्हन बापगाव संघाच्या माध्यमातून. 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणखी 1-2 मोठे फटके जर आले तर निश्चित रूपाने डोकेदुखी वाढू शकते चरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघाची. कारण 3 ओव्हर्समध्ये 35-40 धावा चेस करणं एवढं सोपं देखील नसणार आहे. आणि आपण बघतोय की या मैदानावर गोलंदाजांनी विशेषतः खूप चांगली कामगिरी केली आहे बापगाव संघाकडून. क्वार्टर फायनल मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 34 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. विरेन स्पोर्ट्स जय बजरंग भावाळे संघाला त्यांनी पराभूत केलं होतं क्वार्टर फायनल मॅचमध्ये पहिल्या दिवशी. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. समोर फिल्डर उपस्थित सुरेख झेल लॉंग ऑनला फलंदाज बाद. निकेज या फटक्यामध्ये मात्र टायमिंग प्रॉपर दिलं नाही आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्येच मात्र हा चेंडू मात्र अगदी लँड झाला फिल्डरच्या हातामध्ये. लॉंग ऑनच्या फिल्डरने कुठल्याही प्रमाणे चूक केली नाहीये आणि मात्र या ठिकाणी चौथा धक्का लागतोय 27 आकड्यावर. म्हणजे पहा प्रत्येकाला मात्र नक्कीच जशी याप्रमाणे गायकाला वादकाची साथ हवी असते त्याचप्रमाणे एखाद्या ड्रायव्हरला किनरची साथ हवी असते. तशा एखाद्या चांगल्या समालोचकांना मात्र जसं साथ हवी असेल ती म्हणजे स्कोररची आणि ती स्कोरची साथ आम्हाला नक्कीच मिळाली मिस्टर नितीन मेहर यांच्या वतीनं. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं
फार व्यक्त करतोय. जबरदस्त अडी बोटांची जादू मात्र सजवत असताना स्कोर कार्ड वरती यस नितीन मेहर आणि यासिन यांनी खूप चांगली साथ आम्हाला दिली आहे. चांगली स्कोरची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. अतिशय चांगला बॉल, चांगला कमबॅक करत असताना उज्ज्वल. हा उज्ज्वलचा स्टॉक बॉल आहे, लेग कटर विशेषतः खूप चांगल्या प्रकारे तो हाताळत असतो. फार जास्त वेग नाही आहे त्याच्याकडे, परंतु ॲक्युरसी आहे आणि मोठे फटके लागल्यानंतर नेहमीच आपण त्याला कमबॅक करताना बघितलंय. यावेळेस आतमध्ये आणलाय त्रिफळा उद्ध्वस्त, फार जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल एष्ट्या उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. एकूण धावसंख्या 27 वरच स्थिरावलेली आहे आणि 28 धावांचं टार्गेट फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम समोर. अतिशय सुरेख बॉल होता हा, इन कटर होता आणि अगदी बेलला ट्रिम करून बॉल निघून गेलाय. अफलातून गोलंदाजी, दोन मोठे फटके आले होते शेवटच्या ओव्हरमध्ये, एक चौकार आणि एक षटकार ओमकारच्या बॅटमधून. मात्र शेवटचे तीन चेंडू अफलातून रित्या हाताळले. शेवटच्या बॉलवर शालिकचा त्रिफळा उद्ध्वस्त करण्यात आलाय. तर तीन ओव्हर्समध्ये 28 धावांचं टार्गेट आहे बाबगाव संघानं बनवल्यात. 5 बाद 27 धावा. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय भगवानजी पाटील, दयानंद पाटील, सुधीर पाटील आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार आमच्यापासून रजा घेत असताना आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही पुनश्चित आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही हा बॉलिंग कार्ड पाहू शकाल. जयशिलानं पहिल्या षटक हाताला 11 धावा खर्च केला होता, विकेट्स बाद केला होता एक. त्यानंतर हिरामान शिलरचं जबरदस्त कमबॅक पाहिलं आपण, एक षटक हाताला फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये उज्ज्वल शिलाने तब्बल 3 चेंडूमध्ये पाहिलं तर निगेज 11 धावा खर्च केला होता, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती मात्र एकही धाव खर्च केली नाहीये आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या. आणि 27 धावसंख्येपर्यंत मात्र हा संघ मजल मारू शकला. पहिला विकेट शून्यावरती बाद झाला, त्यानंतर दुसरा गडी 11 बाद झाला, तिसरा गडी 17 बाद झाला आणि शेवटचे 2 फलंदाज 27 आकड्यावर बाद झाले. आणि मात्र अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असेल टीम चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाला. जय बोलेना सर्वली संघ जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर कॅप्टनला विनंती असेल की आपण आयोगाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. जय बोलेना सर्वली संघ जर तुम्ही इथे उपस्थित असाल तर कॅप्टन लगेचच आयोगाशी संपर्क साधायचा आहे. हे पाहू शकाल तुम्ही पाहुण्यांचे कटआउट्स, नवनाथजी पाटील समाजसेवक मुठवल, गणेश बजागे आमचे चेंडू स्पॉन्सर आहेत, किरोळीचे समाजसेवक शरदजी गोडे, मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोपरायटर मदनजी जाधव ओमसाई, आमले लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुभाषजी गोडे, समाजसेवक देवरुंगपाडा खसरू पाटील, संजय पाटील मिठाईवाला प्रोपरायटर, बलिरामजी मेहर बाबगावचे समाजसेवक आहेत, भगवानजी पाटील ज्यांनी नुकतेच आम्हाला या ठिकाणी भेट दिली, विश्वपालजी केणे विद्यमान सरपंच आमणे आमनेपाडा, सागरजी शेवाले आमचे सायकल स्पॉन्सर आहेत, उत्तमजी पाटील मुठवळगावचे विद्यमान पोलीस पाटील, विघ्नजी चौधरी उद्योजक आहेत. सर्वांसाठी आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण सर्वांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. दरम्यान माजी सरपंच अर्जुनजी गोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती असनस्थ व्हायचं आहे, तुमची जागा आणखी आमच्या व्यासपीठावर आहे, विनंती करतो यावा व्यासपीठावर. तुमचं मनापासून आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई, हिरामन और महेंद्र आए हैं पारी की शुरुआत करने के लिए. पहली गेंद लेकर ओमकार, तेज तरार गेंद, गेंद लेग स्टंप के बाहर और निकल गई है, सभी को बीट करती हुई. व्हाइट के रूप में 4 रन यानी कि कुल मिलाकर 5 रन मिलेंगे. ये तो ऐसे है कि आप गरीबी में आटा गीला कर रहे हो. टारगेट 28 रनों का है और पहली गेंद दिशाहीन, 5 रनों का तोहफा. 5 पाल आम्हाला आणि नक्कीच या धावा मात्र तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर मात्र घेऊन जाऊ शकतात. ज्याप्रमाणे मात्र या ठिकाणी चेंडूची लाईन पाल आम्हाला दरम्यान सुभाषजी गोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि त्यानंतर ओव्हर पिच चेंडू लेफ्ट डाऊन ड्राईव्ह, चेंडू पाठवला स्वर्गीय रोशनांना पाटील स्टँडच्या वरून एका टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी चौकार. जिस तरह का टारगेट है ये, मतलब बहुत कम टारगेट नजर आता है वाशिरे टीम की बल्लेबाजी को देखते हुए. स्टंप्स की तरफ अटैक करने का प्रयास था लेकिन इस बार लेंथ उतनी सटीक नहीं थी. बिल्कुल आपने जैसे कहा कि ओवर पिच गेंद, उसका फायदा उठाते हुए स्क्वेयर ऑफ द विकेट खेला था ऑन साइड में हिरामन शिलार ने. कदमों का इस्तेमाल, इस बार ड्राइव करना चाहते थे बिटवे,
छोटा टोटल जरूर है, लेकिन इस पर भी फाइट बैक किया जा सकता है। शुरुआत महत्वपूर्ण है और शुरुआत उतनी अच्छी रही नहीं है ओमकार द्वारा। हालांकि ओमकार शुरुआती ओवर्स में विकेट चटकाते हैं। ओमकार शालिक बहुत अच्छे गेंदबाज है जो इस सीजन में बहुत बढ़िया कार्य कर रहे हैं, और इस बार बल्ले के टोपर लगी है निचले हिस्से पर, एक ही रन मिलेगा। परंतु अजय नक्कीच आपण जर अभ्यास केला तर जेव्हा जेव्हा बाळ रामभैर नक्कीच इन ऍक्शन मध्ये असतात तेव्हा तेव्हा नक्की थोडासा फरक पडत असतो या संघावर। परंतु आज काय कारणास्तव मात्र उपस्थित नाहीत, आणि त्याचमुळे मात्र नक्कीच हा संघ थोडासा आपल्याला बागफुटवरती पाहायला मिळतोय। परंतु अजून सामना संपला नाहीये, तुमच्यावरती नक्कीच स्वतःवरती विश्वास आणि जर तुम्ही जिद्द ठेवली तर या धावांचं सुद्धा तुम्ही संरक्षण करू शकता। परंतु त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल। परफेक्ट यॉर्कर चेंडू होता इथे, मात्र नक्की टर्न केला, एकदम उभी केला, एकदा मात्र केली, त्याच्यानंतर थोडीशी मिसफील झाली। परंतु कुठल्याही प्रकारे फलंदाजाने दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण महेंद्रला माहिती आहे की नक्कीच या षटकामध्ये ज्या धाबा येणं गरजेचं होतं त्या धाबा आलेल्या आहेत, म्हणजे इथे रिक्स उचलण्याची काही आवश्यकता नाहीये। बिलकुल, और यहां से मुझे लगता है कि विकेट्स ही निकालने होंगे बापगांव टीम को, यदि वापसी करनी है तो बिना विकेट्स चटकाए मुश्किल है मैच को जीतना। हेलीकॉप्टर उड़ाया, क्या कैच बनेगा? जी हाँ, फील्डर मौजूद है और कोई गलती नहीं वहां पर शालिक द्वारा, बहुत बढ़िया कैच, पहले विकेट का पतन होता हुआ, हिरामन आउट। और अशा प्रकार तुम्हारा नक्की अधून मधुन विकेट्स प्राप्त करावे लगते, अजु सामना संपला नहीं, कारण इतनी सुधा मात्र 17 धाबा जोड़ा हा सामना जिंका। परंतु ही प्रथम तो अपन विकेट्स पाहूया। मिनी हेलिकॉप्टर तो थोड़ा सा अंदाज पाला मनाला, एलिवेशन परफेक्ट जुड़ नहीं, लॉन्ग ऑन ला मात्र शालिक छावतने कुठली चूक झाली नाहीये। पहिला विकेटचा पतन होताना पाहायला मिळालं। बालाजी डेव्हलपर्स बिल्डरचे प्रोप्रायटर मिस्टर सुभाष गोडे याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असण्यास व्हायचं आहे। तुमचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। पहिली सफलता, अच्छा कॅच, वेल जज कॅच, बिलकुल सीने के करीब उन्होंने कॅच लपका, अच्छे पोजिशन में आ गए थे वहां पर शालिक लॉन्ग ऑन की दिशा में। कुछ और विकेट्स, कहानी में रोचकता बढ़ सकती है, नए बैट्समैन उज्जवल शिला रहे हैं। अरे ती विकेट्स आई थिंक जे मित्र मने की माइटी महेंद्र मागेशी जर मिलवली तर मात्र मॅच मध्ये नक्कीच एक वेगळी ऊर्जा निर्माण होऊ शकते, पाहू शकाल। या ठिकाणी विकेट्स मिळाल्यानंतर गोलंदाज कॉन्फिडन्स वाढताना तिथे पाहायला मिळतो, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला। परंतु चेंडू बाटला ब्रश झाला होता आणि तेच पंच आमच्यावरती सांगत असताना स्लॉग स्विप की कोशिश, बहुत बड़ा इनसाइड एज और उसके बाद गेंद थाई पर लगी थी। सिंगल से अपना खाता खोला है उज्जवल ने और पहले ओवर का खेल यहाँ पर समाप्त। स्कोर 12 रन एक विकेट के नुकसान पर, बचे हुए दो ओवर्स में 16 रनों की जरूरत चरुवा स्पोर्ट्स वाशेरी टीम को फाइनल में पहुंचने के लिए। यह सेमीफाइनल मुकाबला है, दूसरा सेमीफाइनल, पहला सेमीफाइनल मुकाबला आज का पहला मैच रहा था सुबह के सत्र में जय भोलेनाथ सरवली और जय श्री राम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा के बीच में, जिसको सरवली टीम ने जीता। बहुत एक तरफा मैच रहा था वो भी, ये मैच हालांकि अभी एक तरफा तो नहीं कहा जा सकता है, थोड़ी बहुत रोचकता है। 12 गेंदों पर 16 रन डिफेंड भी किए जा सकते हैं बल्लेबाज, हालांकि इस तरह के है कि वो एक ओवर के भीतर भी ये स्कोर बना सकते हैं। उज्जवल शेलार और माटी महेंद्र दोनों भी काफी आक्रामक बैटिंग के लिए जाने जाते हैं, लेकिन रोचकता जरूर है खेल में और क्रिकेट वैसे भी शानदार महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, इसीलिए इसमें प्रेडिक्शन पूरी तरह से फेल है। समय का ख्याल रखें प्लीज, मेहर 11 बापगाव के खिलाड़ी सन्मान्य नितेशजी पाटील, पंकज पाटील आणि कैलास पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असण्यास व्हायचं आहे। आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। उज्ज्वल के पास स्ट्राइक, नया ओवर लेकर गेंदबाज राहुल तैयार होते हुए। गेंदबाजी में तो काफी विकल्प है, योगेश भी अच्छे ऑलराउंडर है, राहुल अब गेंदबाजी के लिए आ रहे हैं, शालिक एक और बेहतरीन गेंदबाज मेहर 11 बापगांव के पास है। दी एम्पिरियल ब्रह्मांड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर मिस्टर पंकजी पाटील, कैलासजी पाटील आणि सन्माननीय नितेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। कैलास पाटील यांच्या वतीने आम्हाला सन्मानचिन्ह लाभलेले आहेत, पंकज पाटील यांच्या वतीने आम्हाला ब्रँडेड शूज लाभलेले आहेत। नक्की तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आयोजकाच्या वतीने तुमचं आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण तुमचं नक्कीच आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेला आहे। विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय। सुस्वागतम, सुस्वागतम जहा, बहुत बड़ी मौजूदगी
द इम्पेरियल ब्रह्मांड के बिल्डर्स एंड डेवलपर्स के प्रोप्राइटर पंकज पाटिल साहब और उनके साथियों का शुभ आगमन होता हुआ। हवा में है गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, बढ़िया कैच लॉन्ग ऑफ की दिशा में। वसीम सिंधु ने कोई गलती नहीं की और इस कहानी में रोचकता लगातार बढ़ती ही जा रही है। दूसरे विकेट का पतन, उज्ज्वल आउट। नक्कीच ही झेल फार महत्वाची होती आणि पाहू शकाल उज्ज्वल शिलारची विकेट्स पालमलाली। आपण रिप्ले मध्ये नक्कीच हे दृश्य या ठिकाणी पाहू शकाल। लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह होता, अगदी इनसाइड आउटच्या अंदाजामध्ये मात्र फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग ऑफला पहा का स्टायलिश झेल वसीम सिंधूने मात्र या ठिकाणी प्राप्त केलाय। जबरदस्त अगदी एक पोस दिली होती त्या ठिकाणी वसीमनं आणि त्याला माहिती आहे की कॅचेस फार महत्वाचे असतात। ताकत ज्यादा झोंकने का प्रयास नहीं था स्ट्रोक में, केवल टाइमिंग के बलबूते पर लॉन्ग ऑफ को क्लियर करना चाहते थे, लेकिन वसीम सिंधु बहुत अच्छी पोजीशन में, समय था उनके पास गेंद के नीचे पहुंचने का और बहुत जल्दी वो गेंद के नीचे पहुंचे थे। बिल्कुल कंफर्टेबली उन्होंने उस कैच को स्वीकारा है। 12/2 इस समय चरोबा स्पोर्ट्स वाशेरे। अब यहां से 10 गेंदों में 16 रन चाहिए। महेंद्र अभी भी क्रीज पर है, एक ही गेंद का सामना किया है इस समय नॉन स्ट्राइकर से इन पर। और अब नए बैट्समैन युवा खिलाड़ी रितेश आए हैं नंबर 4 पर। जयेश को थोड़ा पीछे रखा गया है। अगली गेंद लेकर राहुल राइट आर्म ओवर द विकेट, ऑन द राइज ड्राइव किया, गेंद हवा में, एक और कैच, फील्डर गेंद के नीचे। ओ इस बार गलती, इस बार हुई है गलती और ये बहुत बड़ी गलती। 2 रन पूरे, गलती मनुष्य होते की झेल सुद्धा मात्र ड्रॉप झाला, विकेट पडले असती, परंतु 2 धावा फार महत्वाच्या होत्या, त्या धावा मात्र बहाल केल्या आणि पावशेकर हा रिप्ले मध्ये अगदी सहजपणे झेल होता त्या ठिकाणी। लॉन्ग ऑनला फिल्डर सज्ज होते आणि पावशेकर या ठिकाणी विजय च्या माध्यमातून मात्र या ठिकाणी हा झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आला। पाहुण्याचा शुभ आगमन झालेला आहे। पावशेकर भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सन्मान्य श्यामजी गायके साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि गायके साहेबांच्या वतीने आम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सुंदर भव्य दिव्य ट्रॉफी सुद्धा लाभलेल्या आहेत। वेलकम साहेब, तुमच्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे सोनालगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य विघ्नेशजी चौधरी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, ज्याच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला जे थेट प्रक्षेपण पाहतोय त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य विघ्नेशजी चौधरी साहेबांच्या वतीने देण्यात आलेलं आहे। एसबीचे एक सिंगल चुराने में कामयाब हुए है बल्लेबाज। यहां पर भी थोड़ा जोखिम था, गेंद बहुत जबरदस्त थी, अतिरिक्त उछाल था, बाहरी किनारा लगा था, शॉर्ट थर्ड मैन पर सीधे फील्डर के पास पहुंची थी। यहां पर डायरेक्ट हिट चाहिए था मेरे ख्याल से, विकेट कीपर के पास गेंद को थ्रो किया गया था। डायरेक्ट हिट लगता तो शायद मामला नजदीकी हो सकता था और महेंद्र मागे का विकेट भी आप प्राप्त कर सकते थे। अब स्ट्राइक महेंद्र के पास। माननीय श्री श्याम गायके साहब का शुभ आगमन, आपका हार्दिक स्वागत। ओ छोटी बैकलिप का इस्तेमाल महेंद्र ने, इस बार गेंद को हल्के हाथों से टर्न किया है मिड विकेट क्षेत्र में, फील्डर दूर से आते हुए, लाजवाब बैटिंग, सूझबूझ भरी बल्लेबाजी महेंद्र की, हल्के हाथों से खेला और 2 रन पूरे किए। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। टारगेट 28 रनों का है इस सेमीफाइनल मैच में चरोबा स्पोर्ट्स वाशेरी के सामने। मेहर 11 बाबगांव टीम के विरुद्ध उनका यह मुकाबला है। अब समीकरण 7 गेंदे शेष है और 11 रनों की आवश्यकता। महेंद्र को क्या आउट किया जा सकता है? यदि महेंद्र यहां से आउट हो जाते हैं तो फिर आखिरी ओवर में तो बहुत ज्यादा रोमांच पैदा हो सकता है, परंतु अजय शेवटच्या षटकापर्यंत जाने अगोदर हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे। या चेंडूवरती जर गोलंदाज मोठा फटका जर नक्कीच जर आला नाहीये तर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये नक्कीच एक वेगळी रंगत निर्माण होणार आहे। बड़े शॉट की कोशिश भी नहीं हुई है, फिर से छोटी बैकलिप का इस्तेमाल, इस बार कवर्स में गेंद को धकेल दिया है। 2 रन मिल सकते थे लेकिन महेंद्र स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, उसमें कामयाब, एक ही रन अंतिम गेंद पर। और इसके साथ ही राहुल का ये बहुत ही बेहतरीन ओवर समाप्त हुआ, सिर्फ 6 रन खर्च किए और एक सफलता प्राप्त की। 2 ओवर के पश्चात स्कोर है 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। अच्छा फाइट बैक, छोटी टोटल पर बहुत अच्छा फाइट बैक देखने को मिल रहा है मेहर 11 बाबगांव द्वारा। और अब आखिरी ओवर में 10 रनों की आवश्यकता है। फाइनल में कौन सी टीम पहुंचेगी, मेहर 11 बाबगांव या फिर चरोबा स्पोर्ट्स वाशेरे? महेंद्र थोड़ा शांत रहे हैं लेकिन ये विपक्षी टीम के लिए कभी भी अच्छे संकेत नहीं होते हैं। जब महेंद्र इस तरह से शुरुआत में खेलते हैं तो वो घातक साबित होते हैं, बाद में वो बहुत बड़े बड़े शॉट्स खेल लेते हैं।
हो नक्कीच आपण सुद्धा जेव्हा अजय जेव्हा गाडी चालवतो त्यावेळी जर नक्कीच जर रस्ता जर खड्डा असेल तर आपण नक्कीच एक पहिल्या किंवा दुसऱ्या गिरेवरती ती गाडी चालवत असतो. परंतु जर एखादा एक्सप्रेस जर आपण निघालो तर मात्र गिअरमध्ये थोडस आपण नक्कीच भरती करत असतो. आणि तशाप्रमाणे जर महिंद्राने गिअर जर चेंज केले तर मला नाही वाटत की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. हनुमान अलग अलग दर्शक भी अलग अलग तरीके से लगाते हैं और आपने जो एग्जाम्पल दिया वो बहुत बढ़िया था और ऐसे भी गाड़ी चलाने में आप तो बहुत ही माहिर हो. शालिक के हाथ में है गेंद, अंतिम ओवर की बागडोर संभालते हुए. अच्छा गुजरा है ये सीजन शालिक के लिए, लेकिन ये बहुत बड़ी चुनौती माइटी महेंद्र है सामने. 6 गेंदें और 10 रनों की आवश्यकता, सेमीफाइनल का ये मैच. शालिक चले दाएं हाथ से राउंड द विकेट, पहली गेंद छोड़ दिया है. ओ नो बॉल, इसकी उम्मीद नहीं थी, क्रीज के बाहर गेंद पिच हुई. अगोदर आपण कर्ज बाजारी आहोत आणि त्यामध्ये जर आपण जर अशा प्रमाणे उसने शेजारी दिले तर मात्र नक्कीच खूपच मित्र म्हणे की नुकसानदायक ही घटना. आणि या ठिकाणी माटीला मात्र फ्री चिडू जाता मात्र संधी मिळेल खेळण्यासाठी. ऐसा मौका फिर कहां मिलेगा, नीची रहती हुई गेंद थी लेकिन दिशा ही नहीं, ऑफ स्टंप के काफी बाहर. ऐसे लगता है कि एक थोड़ा सा डर सा बैठ गया है माइटी महेंद्र का. पिछले मैच में उन्होंने 7 छक्के लगाए थे, अर्धशतकीय पारी खेली थी. एकमात्र बल्लेबाज इस टूर्नामेंट में जिन्होंने अर्धशतक जड़ा है और बल्लेबाज से बहुत दूर रखने का प्रयास कर रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं गलत रणनीति साबित होती हुई. फ्रीट जारी है, शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया, गेंद हवा में है, हवा से बातें करती हुई गेंद जा रही है फील्डर के ऊपर से. 6 रन, जबरदस्त यार बैटिंग आणि थोडासा संयम दाखवला महेंद्र मागेने आणि त्याचा मात्र फायदा होताना आता मात्र चेरोबासपूर वाशिर सगळ्याला पाहू शकला. अगदी शॉर्ट पिच चेंडू हुक केला आणि परफेक्टली टायमिंग पाहायला मिळाला आणि नक्कीच पाहू शकलो ऑन साईडला वेगाने वारा सुद्धा वाहतोय आणि त्याची सुद्धा मात्र त्या फटक्याला थोडीशी साथ मिळाली आणि एका चेंडूवरती तब्बल शालिकने 8 धावा खर्च केल्या. और मैच में जो रोमांच बना था 2 ओवर के बाद वो पूरी तरह से अब खत्म होता हुआ. 5 गेंदों पर सिर्फ 2 रन चाहिए वाशेरी टीम को. हवा में गेंद, इस बार बॉलर तक कैरी नहीं हुई. खेलना चाहते थे ऑन साइड में, टर्न करना चाहते थे, थोड़ा सा लीडिंग एज हुआ था, लेकिन किस्मत अच्छी है महेंद्र की कि गेंद बॉलर तक पूरी तरह से कैरी नहीं हुई, कोई रन नहीं इस गेंद पर. देखिए दबाव महेंद्र पर भी थोड़ा बहुत था, लेकिन शुरुआत में ही आपने नो बॉल कर दी, उसके बाद वाइड कर दी, फिर तो मौका ही था वहां पर महेंद्र के पास और मौके की फिराक में ही रहते ये बल्लेबाज. मौका चुके नहीं, फ्री गेंद पर छक्का भी जड़ा आणि त्यास 2 अतिरिक्त चेंडू मात्र प्रेशर पूर्ण रिलीज झाला आणि पात्र या ठिकाणी पाहू शकाल महेंद्र ची विकेट्स. अजय या सामन्याला खलाटणी मिळेल का, 3 चेंडू अजून खेळले येणं बाकी आहे. 3 चेंडू मध्ये विजयासाठी दोन्ही 2 धाबांची गरज आहे आणि या धाबा तुम्हाला कंपल्सरी बनवावाच लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. जबरदस्त या ठिकाणी मॅच म्हणजे या ठिकाणी पहा मेहर 11 बाबू सगळ्याला मात्र हा सामना गमवायचा नाहीये आणि चेरोबासपूर वाशिरे संघाला हा मैदान सोडायचा नाहीये. जी बिल्कुल, चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे को हार नहीं मंजूर और मेहर 11 बाबगाव को भी जीतना है जरूर, क्योंकि ये सेमीफाइनल मुकाबला है, ये कोई छोटा मोटा मैच नहीं है, ये मामूली मैच नहीं है. इनसाइड एज, अच्छा कैच लपका वहां पर स्टंप्स के पीछे विकेट कीपर ने, योगेश है विकेट कीपर की भूमिका में. नए बल्लेबाज रितेश के साथ अब जुड़ेंगे जयेश शिलार, ये खतरनाक खिलाड़ी है और 3 गेंदों में 2 रन. अभी भी मैं मानता हूं कि बल्लेबाज को थोड़ा ज्यादा एडवांटेज है क्योंकि 1 गेंद उनके पास ज्यादा है, लेकिन जो प्रेशर है वो एक अलग तरीके का प्रेशर है. इस समय सेमीफाइनल मुकाबला दोनों भी टीमें खेल रही है और प्रेशर को झेलना एक जबरदस्त कला होती है. यहां पर वापसी की है गेंदबाज शालिक ने, उसके लिए तो उनकी तारीफ बनती है. पिछली 2 गेंदों पर रन नहीं दिया है, बड़ा विकेट भी हासिल किया है. अब 3 गेंदे और 2 रन, अगली गेंद कट करने का प्रयास, चुक गए बैट्समैन, लेकिन यह गेंद दिशाहीन है, वाइड का इशारा. यह अतिरिक्त रन जो है वो ले डूब रहे हैं इस समय मेहर 11 बाबगांव को, स्कोर्स बराबर होते हुए. देखिए ही चूक मात्र देखिए शालिकच्या वतीने खूप मोठी पाळ आंबली, कारण 3 अतिरिक्त चेंडू जी त्यांनी फेकी केली, 1 नो बॉल आणि त्याच्यानंतर 2 अतिरिक्त म्हणजे वाईट चेंडू त्यांनी हाताळले आणि त्याचमुळे मात्र चेरोबासपूर वाशिरा संघाचा जो नक्कीच प्रेशर तुम्ही निर्माण केला होता तो मात्र पूर्णपणे या ठिकाणी कमी होताना पाळ आंबला. 3 चेंडू आणि 1 धावीची फक्त गरज आणि या ठिकाणी पाहू शकला एक वेगळ्या ढंगाने फटका केल्याचा प्रयत्न जयेश शिलारने केला. चेंडू आणि बॅटला मात्र नक्कीच या ठिकाणी स्पर्श झाला होता, झेल होती त्या ठिकाणी आणि झेल ड्रॉप परत हा सामना जिंकलाय चेरोबासपूर वाशिरा संघाने. आणि फटका केल्यानंतर जयेशच्या चेहऱ्यावरती आपल्याला एक स्मित स्माईल पाहायला मिळाली की एक्झॅक्टली हा फटका कुठला त्याने खेळला होता त्यालाच प्रश्न करावा लागेल. परंतु जीत जीत होती है, हार हार होती है. जी हाँ, तो आखिरकार ये मुकाबला जीतने में कामयाब हुई है. देखिए अपने आप को बचाना चाहते थे, उछाल थोड़ा ज्यादा रहा इस गेंद में और बड़े ही
ऑकवर्ड पोजीशन में आ गए थे बल्लेबाज, कैच ड्रॉप हुआ और मैच भी ड्रॉप हुआ। मेहर इलेवन बाबगांव टीम ने अच्छा संघर्ष जरूर किया, लेकिन वो अतिरिक्त रन कहीं ना कहीं भारी पड़ गए। और देखिए पहले ओवर में भी जो पहली गेंद थी वो वाइड थी, उस पर भी चौका चला गया था, वो भी 5 अतिरिक्त रन, और आखिरी ओवर में भी 3 अतिरिक्त रन जो कि बहुत ही महंगे साबित हुए। तो चरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम ने यह सेमीफाइनल मुकाबला 7 विकेटों से जीत लिया है और फाइनल में प्रवेश कर लिया है स्वर्गीय नामदेव पाटिल और स्वर्गीय दिनकर गोड़े मेमोरियल कप 2023 में। कांग्रेचुलेशन टीम चरोबा स्पोर्ट्स वाशिरी। तो अब फाइनल मुकाबला हमें देखने को मिलेगा चरोबा स्पोर्ट्स वाशिरी बनाम जय भोलेनाथ सरवली। तर अनिकेत या सामन्याचा जो मार्ग पुरस्कार आहे तो आपण अनिकेत ज्यावेळी बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत त्यावेळी आपण देणार आहोत। परंतु मी विनंती करेन चेरोबास्पोर्ट वाशिरे आणि जय भोलेनाथ सरवली संघाला अगदी आपण आमच्या वासपटाच्या समोर तुम्हाला लाईनअप करायचं आहे, कुठलाही वेल न घेताना दोन्ही टीमला मी विनंती करतोय अगदी आमच्या वासपटाच्या समोर तुम्हाला लाईनअप करायचं आहे।